नवीन समय समजा असं आपलं काल व्हिडिओ बनवलेला पण आवाज आला नाही. ठीक आहे, बघा. अ पेअर ऑफ स्पर गिअर विथ 20 डिग्री प्रेशर अँगल. 20 डिग्री प्रेशर अँगल आहे. ठीक आहे, हां. त्याच्यानंतर कन्सिस्ट 25 टीथ पिनियन मेशिंग विथ 60 टीथ गिअर. पिनियनला किती टीथ आहेत? पिनियन टीथ, नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन म्हणजे ZP. किती दिलेलं आहे तुम्हाला? 25. नंबर ऑफ टीथ ऑन गिअर 60. ठीक आहे. द मॉड्यूल इज 5 mm. मॉड्यूल म्हणजे M. किती दिलं आहे तुम्हाला? 5 mm. नंतर फेस विड्थ B इज इक्वल टू 45 mm. द पिनियन रोटेट्स ॲट 500 RPM म्हणजे NP 500 RPM. पिनियनचं रोटेटचं स्पीडला काय म्हणतो आपण? NP. द गिअर पेअर इज मेड अप ऑफ स्टील म्हणजे दोन्ही कशाचं बनलेले आहेत? स्टीलचे बनलेले आहेत, बरोबर. म्हणजे SUT दोघांचं सेम आहे. SUT फॉर पेअर आणि SUT फॉर गिअर किती आहे? 600 न्यूटन पर mm² दोघांचं सेम आहे. ठीक आहे, ओके. अँड हीट ट्रीटेड टू अ सर्फेस हार्डनेस म्हणजे BHN तुम्हाला दिलेलं आहे. ब्रेनल हार्डनेस नंबर BHN किती दिलेलं आहे? 220 BHN किंवा 220 लिहितो फक्त. पुढं ॲज्युम डायनॅमिक लोड अकाउंटेड बाय वेलोसिटी फॅक्टर. ते बघू, त्याचा जर खाली जर फॉर्म्युला दिलेला असेल तर वापरायचा. ठीक आहे, बकिंगहॅम इक्वेशन दिलेलं असेल तर FD फॉर्म्युला वापरायचा. पुढं द सर्व्हिस फॅक्टर अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी R. सर्व्हिस फॅक्टर म्हणजे काय होतं आपलं? नाही, सर्व्हिस फॅक्टर म्हणजे KA. सर्व्हिस फॅक्टर किती दिलं आहे तुम्हाला? 1.75. आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी FOS किती दिलं आहे तुम्हाला? 2.0 म्हणजेच 2. कळलं किंवा लिहा तुम्हाला 2.0 लिहायचं म्हणजेच काय? 2. पुढं व्हाईल द लोड डिफॉर्मेशन फॅक्टर इज युनिटी. लोड डिफॉर्मेशन फॅक्टर म्हणजे काय असतं? KM. लोड डिफॉर्मेशन फॅक्टर म्हणजे काय? लोड डिफॉर्मेशन फॅक्टर म्हणजे काय असतं? KM. किती दिलं तुम्हाला? युनिटी. युनिटीचा अर्थ काय? युनिटी म्हणजे काय? 1. कळलं? हां. काय काढायला सांगितलं तुम्हाला? फाईंड काय करायला सांगितलं? फाईंड करायचं बीम स्ट्रेंथ म्हणजे काय असतं? बरं, बीम स्ट्रेंथ म्हणजे काय असतं? तुम्ही नाव पाठ केले नाही अजून. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय, सगळ्यात पहिल्यांदा नाव पाठ करा. कशाला काय म्हणतात ते जर नसेल येत तर तुम्ही काय सम सोडवणार? एक दिवस बसले का? फॉर्म्युले लिहिले का सगळे 10 वेळा? ते करायला लागणार. आता चौथं सम चाललंय, अजून मी 5-6 सम 3-4 सम घेणार, रिपीटेडच असणार. कळलं? बीम स्ट्रेंथ म्हणजे काय? FB. दुसरं वेअर स्ट्रेंथ FW. वेअर स्ट्रेंथ म्हणजे काय असतं? FW. त्याच्यानंतर स्टॅटिक लोड दॅट द गिअर कॅन ट्रान्समिटेड. स्टॅटिक लोड म्हणजे काय काढायचं असतं आपल्याला? FT. स्टॅटिक लोड म्हणजे काय असतं? FT. टँजेन्शियल लोड. स्टॅटिक लोड म्हणजेच काय असतो आपला? टँजेन्शियल लोड. पुढं रेटेड पॉवर दॅट कॅन बी ट्रान्समिटेड बाय गिअर. पॉवर म्हणजे पी काढायचं आहे तुम्हाला. वाय दिलेलं आहे कोणता घ्यायचा, के पण दिलं आहे कोणता घ्यायचा. वेलोसिटी फॅक्टर, आपलं नाव काय असतं वेलोसिटी फॅक्टरचं? KV. त्यांनी KV ऐवजी मुद्दा कन्फ्यूज करण्यासाठी काय दिलंय? CV. सेमच लक्षात ठेवायचं, KV म्हणजेच काय? CV. गिव्हन इथं लिहितो काय काय अजून आपले. KV म्हणजे वेलोसिटी फॅक्टर. म्हणजेच CV किती दिलं तुम्हाला? तो 3/3+V. V म्हणजे काय असतं? बरं, पिच लाईन वेलोसिटी. बरोबर ना? पिच लाईन वेलोसिटी म्हणजे थोडक्यात वेलोसिटी नुसतं लक्षात ठेवलं तरी चालेल. वेलोसिटी कोणती घेतो आपण दरवेळेस? पिनियनची घ्यायचो. हां, कळलं का सम? आता बीम स्ट्रेंथपासून चालू करू. आपल्याला बीम स्ट्रेंथ काढायची. पहिलं फाइंडिंग बीम स्ट्रेंथ.
हां आणि त्यांनी जे जे सांगितलं ते इथं गिवन लिहितो वाय काय काय ते सांगितलं त्यांनी 0.484 मायनस 2.87 डिवायडेड बाय सॉरी डिवायडेड बाय झेड वाय असं घ्या के काय घ्या त्यांनी सांगितले 0.16 बी एच एन डिवायडेड बाय 100 चा स्क्वेअर असं सांगितलं बाकी सी बी लिहिलं आपण ओके समजलं सम सम किती वेळा विचारले बघा 15, 19, 20, 18 ऑलमोस्ट प्रत्येक पेपरला बीम स्ट्रेंथ काढायची चला एफ बी एफ बीचं फॉर्म्युला काय असतो सिग्मा बी इंटू बी इंटू एम इंटू वाय बी आपल्याकडे आहे का बी आहे मॉड्युल आहे वाय हा फॉर्म्युला वापरायचा आहे बोथ मेड अप ऑफ स्टील बरोबर ठीक आहे पुढं सिग्मा बी म्हणजे बेंडिंग स्ट्रेंथ बेंडिंग स्ट्रेस कशी काढायची आपली एस यू टी डिवायडेड बाय 3 बरोबर ना एस यू टी डिवायडेड बाय 3 एस यू टी किती दिले तुम्हाला अल्टिमेट टेन्शन स्ट्रेंथ ते बंद नाही करू ते वरती त्याच्यावरती काहीतरी ठेवा म्हणजे हे चारही व्हॅल्यू काढायच्या चारही व्हॅल्यू काढल्या तर तुमचा बेंडिंग स्ट्रेंथ बीम स्ट्रेंथ निघणार बीम स्ट्रेंथलाच आपण काय म्हटलेलं सिम्पल लँग्वेजमध्ये आपल्या बेंडिंग स्ट्रेंथ म्हणजे आपल्या गिअर पेअरची गिअर आणि पिनियनची बेंडिंगची स्ट्रेंथ किती म्हणजे कुठपर्यंत ते बेंडिंग फोर्स कन्झ्युम करू शकतं कुठपर्यंत ते टिकू शकतं ते आपण काढतो याच्यावरनं सिग्मा बीचा फॉर्म्युला काय असतो एस यू टी डिवायडेड बाय 3 पण एस यू टी कोणाचा घ्यायचा पिनियनचा घ्यायचा का गिअरचा घ्यायचा दोघांचा सेम आहे कोणाचं पण घ्या सिग्मा बी पिन यांचं घेऊ दोघांचं सेमच आहे ना काही चेंज करायची गरज नाही एस यू टी डिवायडेड बाय 3 किती आलं 600 डिवायडेड बाय 3 सिग्मा बी पी पिन यांचं घेतलं असं समजलं किती आलं बेत्रिक सा ती सॉरी 3 म्हणजे किती 200 न्यूटन पर एम एम स्क्वेअर सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेंथ काढली बी आपल्याकडे आहे एम आपल्याकडे आहे वाय कसं काढणार वाय दोघांचा वाय कोणाचा घ्यायचा पिनियनचा घ्यायचा बरोबर पिनियन इज इक्वल टू 0.484 मायनस 2.87 डिवायडेड बाय झेड पी 0.484 मायनस 2.87 डिवायडेड बाय नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन 25 म्हणून वाय पी आता इथं हे आपण घेतलं आहे का बरं इथं लिहायचं वेन गिअर अँड पिनियन इज ऑफ सेम मटेरियल अँड अल्टिमेट स्ट्रेंथ देन कन्सिडर काय कन्सिडर करतो आपण पिनियन ॲज वीकर सेक्शन लवकर तुटणार कोण कन्सिडर करतो आपण पिनियन पिनियन लवकर तुटणारे असं आपण काय करतो कन्सिडर करतो याचा मराठीत अर्थ समजला का नक्की वेन गिअर अँड पिनियन जेव्हा गिअर आणि पिनियन सेम मटेरियलचा बनलेला असतो आणि त्याची सेम स्ट्रेंथ असती सेम मटेरियल आहे दोन्ही स्टीलचं बनलेलं आहे स्ट्रेंथ पण दोघांची सेम आहे मग अशा वेळेस कोणतं कन्सिडर केलं आपण पिनियन काय आपला वीक कमजोर कोण आहे पिनियन आहे असं कन्सिडर केलं समजलं
पुढं वाय पी काढला, मग काढा एफ बी. एफ बी कोणाचा काढतो आपण? पिनियनचा. म्हणून सिग्मा बी पिनियन इंटू एम इंटू सॉरी सिग्मा बी इंटू बी इंटू एम इंटू वाय पी. सिग्मा बी पी किती आला आपला? 200 इंटू बी. आपल्या किती दिले तुम्हाला? बी विड्थ 45, मॉड्यूल तुम्हाला दिले 5, आणि वाय पी आपण किती काढला आत्ता? 0.3692. सांगा आन्सर त्याचं. एफ बी पी किती आलं? 16.,  एनजी दावा 16.614 इंटू 10³ न्यूटन आलं. हां, मोठं उत्तर आलं तर एनजी दाबायचं. एनजी दाबल्यावरती ते 10³ येतं. ओके, आता पहिलं झालं उत्तर आपण काढलं. दुसरं काढायचं एफ डब्ल्यू वियर स्ट्रेंथ. वियर स्ट्रेंथ ऑफ गियर पेअर. एफ डब्ल्यूचा फॉर्म्युला काय होता? टी पी इंटू बी इंटू क्यू इंटू के. क्यू की डायमीटर आणि बिड्थ. ठीक आहे. हां, आता क्यू घ्यायचं आहे. क्यू कसं काढतो आपण? 2 इंटू झेड जी डिवायडेड बाय झेड जी प्लस झेड पी. दोन्ही आहे का आपल्याकडं? दोन्ही दिलेले आहे. डायरेक्ट करायचं. 2 इंटू झेड जी किती आपला? 60 डिवायडेड बाय 60 प्लस 25. सांगा क्यूचं उत्तर. 4.1717. ठीक आहे, क्यू काढला. आता के त्यांनी सांगितलं आपल्याला, के किती घ्या? 0.16 बी एच एन डिवायडेड बाय 100 स्क्वेअर. बरोबर ना? 0.16 ब्रिनल हार्डनेस नंबर किती दिला आहे तुम्हाला? 220 डिवायडेड बाय 100 त्याचा स्क्वेअर. केचं उत्तर सांगा. न्यूटन पर एम स्क्वेअर 0.7744. क्यूब काढला, के काढला, विड आपल्या आहे, डायमीटर ऑफ पिनियन आहे का आपल्याकडं? नाही आहे. मग डायमीटर ऑफ पिनियन कसं काढणार? मॉड्यूलच्या फॉर्म्युल्याने. मॉड्यूल इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय विड हे असतं, नंबर ऑफ थ्रेड असतात. मॉड्यूल इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय नंबर ऑफ थ्रेड. डायमीटर ऑफ पिनियन डिवायडेड बाय नंबर ऑफ थ्रेड ऑन पिनियन. मॉड्यूल किती दिले तुम्हाला? किंवा डायमीटर मॉड्यूल इंटू झेड पी इज इक्वल टू डायमीटर ऑफ पिनियन. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. मॉड्यूल किती आहे तुमचा? 5. नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन किती आहे? 25. डायमीटर ऑफ पिनियन काढलं. डायमीटर ऑफ पिनियन 125 एम एम. ठीक आहे. हां, आता एफ डब्ल्यू काढून टाका. मग एफ डब्ल्यू इज इक्वल टू डी पी इंटू बी इंटू क्यू इंटू के. डी पी किती आला? 125. वेट आपली किती आहे? 45. क्यू आपला किती आला? 1.4117. आणि के आपला किती आला आहे? 0.7744. एफ डब्ल्यूचं उत्तर सांगायचं. 6. मोठ्याने उत्तर सांगा. मोठ्याने 10³. न्यूटन आलं. हां, आता आपल्याला काय काढायचं आहे? एफ टी काढायचं आहे. एफ टी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतो? दोन फॉर्म्युले आपल्याकडे एफ टी एफ टी काढण्यासाठी. सांगा. एफ टीचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे. हा डायरेक्ट आपल्याकडे एफ टीचा फॉर्म्युला आहे ना, पण तो फॉर्म्युला काय? पॉवर अपॉन व्ही. पॉवरच आपल्याला काढायची आहे. मग हा वापरू शकतो का आपण? नाही. मग हा नंतर याच्यावरनं तुम्ही पॉवर काढणार आहे. बरोबर का नाही? मग आता आठवा तुम्ही एफ टी कोणत्या कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये होता. एफ इफेक्टिव्हचे फॉर्म्युले सांगा. एफ इफेक्टिव्हचे दोन फॉर्म्युले असतात. पहिला काय असतो? एफ टी एफ टॅन्जेन्शियल असंच होतं ना. काय काय होतं? एफ टी मॅक्झिमम होता ना. एफ टी मॅक्झिमम डिवायडेड बाय के व्ही असा होता. हां, आणि एफ टी मॅक्झिममलाच काय फॉर्म्युला होता?
के ए इंटू के एम इंटू एफ टी डिवाइडेड बाय के वी, हा एक फॉर्म्युला आहे एफ इफेक्टिवचा. आणि दुसरा फॉर्म्युला कुठला होता एफ इफेक्टिवचा, एफ इफेक्टिव इज इक्वल टू एफ टी मॅक्झिमम प्लस एफ डी. आता इथं एफ डी आहे का, डायनॅमिक लोड बकिंगहॅम इक्वेशन काय दिले का तुम्हाला गिवनमध्ये, नाही, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा नाही, ते कट झालं. राहिला कोणता फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये एफ इफेक्टिव आपल्याला याच्यावरून समजा जर तुम्ही एफ टी काढायचं ठरवलं, एफ टी काढायचं ठरवलं म्हटलं इथं क्वेश्चन मार्क, बाकी सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. के ए माहिती का आपल्याला, ॲप्लिकेशन फॅक्टर 1.75 आहे, के एम लोड डिस्ट्रीब्युशन फॅक्टर 1 आहे, के व्ही काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, के व्ही कुठे गेला, के व्ही म्हणजेच काय सी व्ही, बरोबर ना, के व्ही म्हणजेच काय सी व्ही, व्हेलॉसिटी फॅक्टर 3 / 3 + V, व्हेलॉसिटी आपल्याला काढता येते पाय डी एन डिवायडेड बाय 60, म्हणजे ते पण निघणार. राहिले काय फक्त एफ इफेक्टिव्ह. आता एफ इफेक्टिव्ह कसं काढायचं बघा, अजून फॉर्म्युले एफ इफेक्टिवचे, म्हणजे ज्याच्यामध्ये एफ इफेक्टिव्ह आहे कुठला फॉर्म्युला आहे, एफ बी इज इक्वल टू फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू एफ इफेक्टिव्ह, आणि दुसरा एफ डब्ल्यू इज इक्वल टू फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू एफ इफेक्टिव्ह, असे फॉर्म्युले होते. हां, आता याच्यातल्या दोन्हीपैकी कोणतं वापरायचं हे आपल्याला ठरवायला लागणार. इकडे लक्ष द्या, कॅल्क्युलेटरचा यूज करायचा नाही, हे डोक्यात गेलं पाहिजे मेन. हां, हा वापरायचा का हा वापरायचा, फॅक्टर ऑफ सेफ्टी त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला, कुठे गेलं दिलं आहे. मग आता कन्फ्युजन काय की बेंडिंगवाला घ्यायचा काय बिअरिंगवाला घ्यायचा, मग दोन्हीचे उत्तर बघायचे. बेंडिंगचं उत्तर किती आलं, एफ बीचं 16.61 × 10³, आणि वेअरिंगचं किती उत्तर आलं 6.14 × 10³. कोणती फोर्स छोटी आहे, एफ डब्ल्यू छोटी, वेअरिंगची छोटी, म्हणजे वेअरिंग लवकर होणार, म्हणून फॉर्म्युला कोणता सिलेक्ट केला, एफ डब्ल्यू वाला. एफ डब्ल्यू आपल्याला आहे का, आहे ना, हां, एफ ओ एस आहे का आपल्याकडं, आहे, म्हणजे हे दोन्ही आहे, याच्यावर तुम्हाला एफ इफेक्टिव्ह भेटेल. एफ इफेक्टिव्ह उचलून इकडे टाकला, या स्टेप नंतर ही स्टेप घेणार, एफ इफेक्टिव्ह आहे माझ्याकडं, के ए माझ्याकडे आहे, के एम माझ्याकडे आहे, के बी मला काढता येतोय, शेवट काय झालं एफ टी. एफ टी भेटल्यानंतर काय करणार मी, एफ टीच काढायचं आहे, समजलं. आणि नंतर शेवटची स्टेप काय, एफ टी इज इक्वल टू एफ टी काढला तुम्ही याच्यावरनं, फायनल स्टेप एफ टी इज इक्वल टू पॉवर अपॉन व्ही. व्ही तर ऑलरेडी आपण काढलेलं आहे, काढणार आहे ना, के व्ही, के व्हीसाठी आपण व्ही काढणार आहे ना, के व्हीसाठी व्ही लागतो, तिथं व्ही काढणार आहे ऑलरेडी आपण, मग पॉवर तुम्हाला भेटणार. समजले स्टेप, सोपं वाटतं आज, ते कशाला काय म्हणतात ते कळलं पाहिजे फक्त. आता आपली स्टेप पहिली कोणती, फॅक्टर ऑफ सेफ्टीवाली, फ्रॉम ए वन अँड टू, म्हणजे वन इक्वेशन आणि टू, कुठलं छोटं आलं आहे, एफ डब्ल्यू इज लेसर दॅन एफ बी, म्हणून सिलेक्ट वेअरिंग किंवा सिलेक्ट म्हणण्यापेक्षा कन्सिडर वेअरिंग फेल्युअर फॉर डिझाईन. डिझाईन करण्यासाठी आपण काय कन्सिडर करणार, वेअरिंग फेल्युअर कन्सिडर करणार, कळलं. हां, म्हणून एफ डब्ल्यू इज इक्वल टू फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू एफ इफेक्टिव. एफ डब्ल्यू किती आपला, 6.149 × 10³, फॅक्टर ऑफ सेफ्टी आपलं किती आहे 2.0, म्हणजेच 2. याच्यावरनं मी काय काढणार, एफ इफेक्टिव. हे तिकडे डिवाइड झाल्यावरती काय आलं, आन्सर सांगा एफ इफेक्टिवचं, न्यूटन. (3.0745 × 10³)3 आलं. हां, ओके, मग एफ इफेक्टिव्ह काढला, याच्या पुढची स्टेप काय होती आपली, एफ इफेक्टिवचाच फॉर्म्युला होता ना, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लिहितो आधी, नंतर बघू. डायरेक्ट लिहू के ए इंटू के एम इंटू एफ टी डिवायडेड बाय के व्ही,
म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्या अगोदर आपल्याला के व्ही काढूया. मग के व्ही साठी काय काढतो, व्ही काढतो. व्ही इज इक्वल टू पाय डी एन डिवाइडेड बाय 60. आता व्ही कोणाचा घ्यायचा, पिनियनचा, कारण पिनियन छोटा आहे व्ही करे. किंवा तसं नाही, पिनियनचाच आपण पिनियनपासूनच आपली काय आहे वेलॉसिटी ट्रान्सफर झाली आहे म्हणून आपण पिनियनच कन्सिडर करतो दरवेळेस. पिनियन जरी वीकर असला किंवा नसला तरी वेलॉसिटी आपण कंपल्सरी कोणाची काढतो, पिनियनचीच काढतो. हां मग टाका व्हॅल्यू पाय. डायमीटर ऑफ पिनियन आहे का आपल्याला, काढला वाटतं आपण इथं कुठंतरी, हे काय काढलं इथं डायमीटर ऑफ पिनियन काढला होता इथं. पाय इंटू 125 इंटू नंबर ऑफ पिनियन स्पीड ऑफ पिनियन 500 डिवाइडेड बाय 60 वेलॉसिटी 3.2724 इंटू 10^3 युनिट सांगा. लक्ष दिलं नाही, तुम्ही घरी जाऊन अभ्यास पण केला नाही, कमीत कमीत व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा फॉर्म्युला वापरल्यावरती आपलं वेलॉसिटीचं युनिट कसं देतं, mm पर सेकंडमध्ये येतं. हे संपलं इथं नाही आलं, संपलं पुढचं गेलं, संपलं झिरो मार्क. पुढचं बघायचंच नाही, डायरेक्ट झिरो मार्क देऊन टाकायचे. याचे तुम्हाला काहीतरी 2-3 मार्क पडतील. -3 ने मल्टिप्लाय करायचं ना. mm पर सेकंडला mmला मीटर कसं करतो, 10^-3 10^-3 ने त्याला मल्टिप्लाय करा. 10^3 हे उत्तर होतं तुमचं, त्याला 10^-3 ने मल्टिप्लाय केलं. हे दोन्ही कट झालं, म्हणजे हे कट झालं, राहिलं काय फक्त, किंवा तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाका असं जसं जे येईल ते लिहा. 3.2724 हेच राहिलं मीटर पर सेकंड. वेलॉसिटी आली म्हणून के व्ही इज इक्वल टू 3 / 3+V 3 / 3+V 3.2724 म्हणून के व्ही म्हणजेच सी व्ही. त्यांनी दिलं आहे ना आपल्याला सी व्ही, त्यांनी ॲब्रिवेशन सी व्ही वापरले तर आपण लिहायचं के व्ही इज इक्वल टू सी व्ही. किती आलं, 0.47 82. हे तुमचं झालं के व्ही. आला के व्ही झाल्यानंतर आपण काय काढणार शेवट, के व्ही भेटला, के माहिती आहे, के एम माहिती आहे, एफ टी काढायचं झालं सगळं संपलं ना. एफ टी पी आपण अगोदर एफ टी कुठं काढला आपण, हां मग सगळे व्हॅल्यू भेटलं ना याच्या, म्हणून टाका फॉर्म्युला. म्हणून एफ इफेक्टिव्ह इज इक्वल टू के ए इंटू के एम इंटू एफ टी डिवायडेड बाय के व्ही. एफ इफेक्टिव्ह किती आला आपला, 3.074 इंटू 10^3 के ए 1.75 दिलेलं आहे गिवन, के एम 1 जर दिलं नसेल तर हे दोन्ही किती घेतो आपण, 1 इंटू एफ टी डिवायडेड बाय के व्ही किती आपला 0.4782. असं जसं कॅल्शियमध्ये टाका एफ टीच्या जागी एक्स शिफ्ट सॉल इज इक्वल टू एफ टीचं उत्तर. न्यूटन इंजी दावा, हां 839.992 इंटू 10^3 वगैरे तसलं काही नाही. ठीक आहे हां एफ टी आला, भेटला एफ टी. 3 झाले, पहिलं दुसरं तिसरं झालं, शेवटचं काय सांगितलं त्यांनी पॉवर, चौथं काय पॉवर. एफ टी इज इक्वल टू पी अपॉन व्ही. पी व्ही कोणता घेणार, पिनियनचाच. एफ टीचं आन्सर हेच 839.992. पॉवर आपल्याला फाईंड करायची, वेलॉसिटी आपली पिनियन कितीची आहे, वेलॉसिटी ऑफ पिनियन हे वेलॉसिटी पिनियनची काढली ना, वेलॉसिटी ऑफ पिनियन, वेलॉसिटी ऑफ पिनियन, वेलॉसिटी ऑफ पिनियन, वेलॉसिटी ऑफ पिनियन. हां 3.2724 मल्टिप्लिकेशन करा, पॉवर तुमचे येणार वॅटमध्ये. हे झालं संपलं आन्सर शेवट. ठीक आहे अशाच टाईपचं सम विचारायचे जास्त चान्सेस आहेत, कळलं, कारण जास्त वेळा विचारले. आणि मेन म्हणजे कसं इन सेम आहे ना, तुम्हाला जास्त मोठं पण सम विचारू शकत नाही कारण टाईम कमी आहे. एकच तास असतो ना, एकच तास असतो. हां ठीक आहे, मग जेवढा वेळ असेल तेवढा. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सम सोडवायचे आहेत, जर पेपर जर खराब आला तर मग ते 4 सम तर होणार नाही,
कमीत कमी म्हणून ते तुम्हाला असेच टाईपचे इझी जर असेल असे विचारतील. ठीक आहे सांगा, हे याला इझीच म्हणायचं. पुढं 2.748 इंटू 10 रेस टू